बघा कशी तयार झाली आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण जाणार आहोत सगुना बागला. तर तुम्हाला या आपल्या ब्लॉगमध्ये सगळं सगुना बागची टूर बघायला भेटणार आहे. तिकडचं काय अरेंजमेंट आहे वगैरे सगळं मी दाखवणार आहे. काय चाललंय ती बघा. काय ग काय बोलू चाललो? आम्ही चाललो भूल केस बघा. मॅगी सारखे झाले. तर आता तयारी चालू आहे. काय काय घेतलं एवढं एवढं सर म्हटलं ते घेतलं लिटिल हार. तर माझी मम्मी, मी, शानू आणि दीपाली आम्ही असे चार जण चाललेलो आहोत. तर मी भेटते तुम्हाला त्या गाडीमध्ये. मास्क, हा मास्क पहिले घ्या. सॅनिटायझर मास्क वगैरे सगळं. व्हिडिओला स्किप करू नका. चांगलं मस्त सगुणा बागेची टूर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार बघायला मिळणार आहे. तर तयारी झाली आपली. कॅब आता थोड्याच वेळात येणार आहे. तर आता भेटते मी तुम्हाला खाली गाडी. खाली मीन्स गाडीमध्ये भेटूया, नाही तर मी डायरेक्ट सगुना बागमध्ये व्हिडिओ स्टार्ट करेन. तर फ्रेंड्स, आता आपण निघालो आहोत. आणि शायन बघा कसं सॅड झाला आहे. त्याला असं वाटतं त्याला पण बघून जाते जमेल फिरायला. शायन सॅड झाला आहे. जस्ट आम्ही पोहोचलो इथे शगुना वगैरे. पण इथे येण्याचा रस्ता खूप खराब आहे आणि ओलावाल्यांनी तर आम्हाला सोडलं, म्हणजे सोडलंच ते खूप मोठं हे झालं. आणि इथे खूप काळ होती आणि खूप रस्ता तर नाहीच आहे, मातीचा रस्ता आहे, फुल मातीचा रस्ता. आणि इथे हे दिसते आहे खाली ही थोडीशी विहीर आहे. इकडे असं अण्णांना एकसारखा झोक आहे, त्याच्याने खूपच असं भीती वाटते. आणि इतकं टायर्ड झाले की दीदी आता झोप. दीदीला आपण बघूया. हा असा रूम आहे आमचा, मोठा रूम आहे खूप. इथे एक बेड आहे, इथे तीन जणांचा बेड आहे. आणि दीदी बघा ब्लॉगर ब्लॉगर थकली आहे. तिला कसतरी होत होतं ट्रॅव्हलिंग. दीपाली ताई आणि आता मी तुम्हाला रूम दाखवते. तर इकडे दोन कबड दिले. बाथरूम आहे, इथे टॉयलेट आहे. आणि इथे अजून एक रूम आहे. येलो कलरची लाईट आहे. आणि इथे 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 पण एक बेडरूम आहे आणि त्याचं असं कलर उभं आहे. आणि इथे एक पण इथे एक वॉशरूम आहे. इथे चांगलं थोडंसं दिलं आहे थोडंफार. Oh my god, ये टूट गया आई थिंक सो. अजून हा आमचा नवीन ट्रायपॉड. कसं वाटतंय तुम्हाला? तर फ्रेंड्स, आम्ही आत्ता जस्ट वाजले आहेत. अरे आता वाजले आहेत 7:20. आता जस्ट आम्ही पोचलो सगुना बागमध्ये. माझी रस्त्यामध्ये खूप हालत खराब झाली होती. मला खूप मळमळल्यासारखं होत होतं. तर मी रस्त्यामध्ये तर काय ब्लॉक केलं नाही. तर अरे किती पोचल्यावर बोलते. बाहेर अंधार पडल्याचं शानून तुम्हाला दाखवलंच असेल बाहेरचं नजारा. तर आता आम्हाला जायचं आहे डिनर करायला बाहेर. तेव्हा मी तुम्हाला भेटते फ्रेश हो. विचारूया आपण कसं वाटलं. मम्मी कसं वाटलं येताना इकडे? माझी मॅगी फ्लॅट झाली.
कॉलेज कसं वाटलं तुला? नाही फ्रेंड्स, इकडे आजूबाजूचं वातावरण एकदम छान आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे. पण रात्री आता आम्ही आलो, अंधार पडला तर असं काही दिसलं नाही, तर घाबरले थोडे. उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेल इकडचा आजूबाजूचा परिसर, एकदम असं निसर्गरम्य, एकदम हिरवागार, बाजूने झाडं. आणि इकडे मी आता येताना पाहिलं तर उंट, घोडे वगैरे प्राणी मला दिसले तिकडे. मस्त धमाल होणार आहे. तर मी उद्या आता भेटते तुम्हाला, फ्रेश होते पटकन. आपल्याला जायचं 8 वाजता डिनर करायला. इथे असं बाहेर असं प्लेस आहे, तिकडे सगळे डिनरसाठी येतात आणि प्रत्येकाला वेगवेगळा टेबल दिला जातो. कारण की अरेंजमेंट चांगली केली, म्हणजे आमची गाडी जेव्हा आत आली तर त्यांनी सॅनिटाईज केली पूर्ण गाडी. आम्हाला सॅनिटायझर वगैरे दिले, आमचं टेम्परेचर चेक केलं, परत आमचं पल्स रेट वगैरे सगळं चेक केलं, हार्टबीट. त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली, म्हणजे चांगलं सोय आहे इकडे. हे बघा, यांचं अवतार बघा कसा झाला आहे. हां, आणि आम्ही जेव्हा इथे इंटर झालो तर त्यांच्याकडून आम्हाला जेवढे आम्ही पर्सन आहोत त्या सगळ्यांना टॉवेल, मास्क, सॅनिटायझरची एक एक बॉटल आणि मेडिमिक्सची एक एक साबण असं त्यांनी, म्हणजे खाली डिनर करायला. तिकडे मी बोलली होती ना बाहेर, तिकडे प्लेस तुम्हाला दाखवते, तिकडे सगळ्यांना डिनर असतं. चला डिनर करून येऊया, मस्त थकलो आहेत आम्ही. डिनर करून येऊया, मी कधी थकतच नाही, मला तर खूप थकायला झालं. चला जाऊया आपण. चला ते मस्त नारळाचे झाड आहे, सकाळी दिसेल ते छानच दिसेल. काय हे खेकड्याच वेळ? बापरे, पण हो पळा कुठून जायचं? चल चल जंगला दिसतोय काय तुझ्या कॅमेऱ्यात? दिसतोय असं. बापरे, काय दिसत नाही ना बघा, केवढा काळो के सगळीकडे. शेती नाही ना, असंच आहे ना गवत. शेती आहे तिकडे, भाषा दिलेले इकडे आंब्रे. हे आंब्याचे झाड आहेत, हे वरचे उद्भिती येईल का ना? बा नारळाचे झाड आहेत लायलेत खाली, दगड असत का? त्यांचा थोडी येतो इकडचा आहे ना, त्यांनी आणलंय का? आय्या आपल्या शाईनला आणायला पाहिजे होतं. ए यांचं घर एकदम छोट, शानू भेटू घेत कुठे इकडून गेला. काय होत बेडू बाई? काय साप बिप पण असते खाली, सास बघून चालाय बघ. हे बघा फ्रेंड्स, इकडे सगळे सकाळी भाजीने आता खाली रात्रीचं पण चांगलं वाटतं यायला. हे कसलं झाड आहे वरती? इकडे असं जेवणाला असं मंडप टाईप बनवलंय प्लेस.
फ्री वायफाय काय जेवण आहे? हां बुके, पण तुमच्या हाताने नाही घ्यायचे. अरे आपलं टेबल बघा. अरे तिथे सगळं टेबलवर ज्यांची त्यांची नावं लिहिले पार्थ मेहता. हे बघा हे बघा मेहुल गाडे हा आपला टेबल. तीन नंबर लकी. अशा प्रकारे इथे बुफे जेवण असतं. मी घेते एक बार तो कंपनी कसली खीर आहे? गोविंद भोग तांदळाची खीर तांदूळ ना तुला घे ना थोडी सगळं ठेचं आहे का? हो ठेचं दे ना जेवू का मी. कसली खीर आहे बोला? खीर कसली? तांदळाची खीर आहे. गोविंद भोग तिखट असेल. जेवण दीपाली काय मस्त वाटलं? काय मस्त वाटलं? मेनू कोणता आवडला? मला हे कोथिंबीर वडी. काय काय जरा दाखवा. कोथिंबीर वडी, ठेचा, साखर, भाजी. कसली भाजी? मसूर आणि हे सॅलड पावते. आणि ही असली खीर कोणती आहे? भाताची आहे. काहीतरी कोणत्या तरी तांदूळची खीर आहे बोलले ना. तुला काय आवडलं? आता खीर खाते बघू. आता रिव्ह्यू द्या खीरचे. चांगली आहे पण कसली आहे समजत नाही. गोड आहे का? तुला कसं वाटलं जेवण? तुला आवडत आवडलं मॅडम? नाही नको. बेसन यांचं अजून चालू ते जेवण. काय ब्राऊन राईसची छान आहे ना? आम्हाला आवडली. तुला नाही आवडली? मला नाही आवडली ब्राऊन राईसची. त्यांना आवडली म्हणजे जरा चिकन पाहिजे. तर कसं वाटलं सगळ्यांना जेवण? मस्त वाटलं हे बघा. मस्त असं चिंच अमलिक इमली इमलीचं झाड आहे. हे बघा मस्त इथे ठिकठिकाणी असे रेस्टिंगसाठी झोके पण बांधलेत. दीपाली फोटो काढते. Thank you.
हे असं इथे जेवायची अरेंजमेंट केली आहे. टेबल टाकले, प्रत्येक फॅमिलीची नावं लिहिली आहेत त्या टेबलवर, त्या फॅमिलीने जाऊन बसायचं. रात्रीचं हे असं दिसतं सगुनाबाग. तर उद्या सकाळी आपण बघूच. इकडे मस्त असा गणपती आहे एंट्रन्सला. त्याची मूर्ती इथे बघायला मिळेल. एंट्रन्स आहे इथे. काढा काढा की नको उलटी होईल. अरे बघते ना काय आहे का याच्यात. हे बघा फ्रेंड्स, इकडे यांनी काढाची पण सोय केली आहे. मूळ वेळचा काढा इकडे दिला जातो सगळ्यांना. सगळे येतात इकडे. ही एक चांगली गोष्ट आहे. काढा तुला हवाय? भारी वाटलं. काय झालं? कसला काढा हा? फायनली आम्ही आलेलो आहोत कोणची बाग? शगुनाबाग. हा शगुना नाही ग, सगुनाबाग आहे. आणि आम्ही आलो 7:30 वाजता. आता मस्तपैकी डिनर केलं आणि आता डिनर करून थोडी वॉकिंग करतोय. फिरतो इकडे आजूबाजूचा प्लेस. सगळीकडे असा अंधार आहे. म्हणजे गावाला आल्यासारखंच फील होतं इथे ना. कसं वाटतंय मम्मीला? पॉझिटिव्ह. छान वाटतं आई. काय पण असं वाटतंय की गावी साधं आहे. कोकणामध्ये आल्यासारखं वाटतंय. ए कसं लागलं काय चाललं? कोकणामध्ये आल्यासारखं फील होतंय आम्हाला. आणि आता सकाळी तर खूपच छान वाटेल. आधी आम्ही आलेलो ना, त्यामुळे इतकी भीती वाटलेली ना. आम्हाला वाटलं कुठल्या जंगलामध्ये आम्ही सोडले. कशाला भीती वाटली? भीतीने दुखायला लागले. दीदी पण घाबरलेली. फक्त मी आणि दीपक घाबरलो. आता जरा बरं वाटतं. सगळीकडे माणसं दिसत आहेत. आम्ही आता जेवणाची वेळ झाली होती. जेवायला आलेलो चांगली. जेवण झालेलं आहे आणि आता फिरत आहोत. आणि जेवण काय? जेवण आवडलं. थांब ना. सर्विस चांगली आहे. जेवण पण चांगलं होतं. खीर खाल्ली आम्ही. आणि आम्ही इथे खाल्ली यांची स्पेशल ब्राऊन राईसची खीर. जी इकडे पिकवतात. इकडे जे इथे होतं त्यांच्या फार्म मध्ये होतं. शेतामध्ये आहे त्याची खीर बनवते. चला आता आम्ही आता आमच्या रूम वर जाणार आहोत. आमचा जो आहे तो कॉटेज. आम्हाला आमचे कॉटेज जाते. आता तो म्हणाला थोडा वेळ चाला इथे. अरे कॉटेज छान आहे ना. हा बट ते त्या बायका स्वयंपाक करायला आलेले ना ग. हो गेला आतमध्ये ठेवला त्यांचा डॉग. हे आंब्याचं झाड आहे. आंबा नाही या शानू का. एक प्रत्येकाचा प्रत्येकाला वाटतं एक आपला मस्त सुंदर बंगला असावा, घर असावं, कॉटेज असावं. हे असं छोटंसं असलं तरी किती छान आहे. हो दे इकडे मी घेते. तू पुढे लाईट मारा. तर चला फ्रेंड्स आपण जाऊया आपल्या रूम वरची. आणि आपल्या रूम वर जायचा रस्ता बघा. इकडे काहीतरी हल्लो साप वगैरे पण असू शकतात. चला कसले कसले आवाज येतात. चुक 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 चुक. वरती आवाळ पण बघा कसं झालंय. रातकिड्याचा तुम्हाला आवाज येत असेल. किर 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 किर. ए चला 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 येतील. काढ ना मास. इथे कोण नाहीये. इथे भारी येणार मस्त. काय सांगितले मी आता सर्वच ते पोजवर फोटो काढणार. असं नाही बोलायचं.
चारी बाजूला गवत आहे, वरती मस्त भयानक चंद्र आला आहे चारी माझ्याकडे आहे टपटपचा दा. हे माथेरानसारखंच आहे, जिथे पण आता गेलं तर असंच वाटलं असतं. बाबा घाबरलं ना मी, मोबाईल मी घाबरायला लागले म्हणजे कसं भीती वाटायला लागल्यावर गाणं बोलायचं. कसं कसं गाणं बोलायचं? असं रे हा हे लाईट बंद करा, हिला येऊ द्या तिला. हे आयू हे बघा हे आमराई आहे, आंब्याचं झाड आहे. उद्या दाखवते तुम्हाला सकाळी सकाळी. ओ माय गॉड व्हाट इज दिस भयानक. आपलं कॉटेज आलं नाही दाखवते. वरची लाईट चालू ठेवली का शानू? हे बघा आपण या कॉटेज मध्ये थांबलोय. झोका हे बघा आपला झोका इकडे. वरची लाईट आम्ही चालूच ठेवून आलो आता. चला चाबी निकालो और ताला खोलो. बरं बोलत होते. आमच्या रूम मध्ये मस्त असे पक्ष्यांचे फोटोज लावले हे बघा. आता मस्तपैकी जेवण खाऊन फिरून आम्ही आता रूमवर आलेलो आहोत आणि आता आम्ही मस्त आराम करणार, झोपणार. चला फ्रेंड्स तुम्हाला.